एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, दिल्लीमध्ये भाजप प्रवेश करण्याची शक्यता. संजय निरुपम शिवसेनेच्या संपर्कात, निरुपम उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता. मोठा काँग्रेस नेता आमदार आमच्या संपर्कात, मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उदयनराजेंना तुतारीची भुरळ, हातात तुतारी घेण्यावर मात्र सस्पेन्स कायम. सांगलीवरून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसमधला वाद विकोपाला, विशाल पाटलांचं विमान गुजरातच्या दिशेनं जाऊ नये, विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांच्या निष्ठेवरच राऊतांचा संशय. शिवसेनेचे काही आमदार ठाकरेंसोबत येण्यासाठी प्रयत्नशील, संजय राऊतांचा दावा. तर येत्या 8 दिवसांमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शिंदेंसोबत येतील, संजय शिरसाटांचं वक्तव्य. सांगलीमध्ये कोंडी कराल तर त्यांची महाराष्ट्रात कोंडी केल्याशिवाय राहणार नाही, खासदार संजय राऊतांचा थेट इशारा. की तुम लढो हम कपडा संभालते, असं ह्यांचं धोरण जे आहे गेले अनेक वर्षापासून आहे. ह्यांच्यात हिंमत होती तर ह्यांनी उभं राहायला पाहिलं होतं या ठिकाणी. वैशाली दरेकरांच्या उमेदवारीवरून श्रीकांत शिंदे यांची आदित्य ठाकरेंवर टीका. निवडणूक लढण्याच्या वल्गना करत ठाकरेंनी माघार, श्रीकांत शिंदेंचा आरोप. नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा भुजबळांच्या विरोधात देणार उमेदवार, भुजबळांच्या विरोधात करण गायकर मैदानात. कोल्हापुरातील मतदारांना हेलिकॉप्टरनं मतदानासाठी नेण्याची हसन मुश्रीफांची घोषणा, मुश्रीफांची ईडी चौकशी करण्याची विरोधकांची मागणी. यवतमाळमध्ये मुनगंटीवारांचा प्रचार, थाकलवून लावणाऱ्या सरपंचावर गुन्हा दाखल, सरकार मुस्कटदाबी करत असल्याचा प्रतिभा धानोरकरांचा आरोप. शिरूरमधून मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द, 3 दिवसांपूर्वी मंगलदास बांदल यांना वंचितकडून जाहीर करण्यात आली होती उमेदवारी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.